आपले पूर्वज खरंच खूप हुशार होते. लवंग कशासाठी आपल्या म्हणजे जेवणामध्ये, समजा आपल्या मसाल्यामध्ये लवंग का आहे, दालचिनी का आहे, कधी विचार केला? आपण फक्त चवीचा विचार करतो. मीठ का असेल, मीठ थोडंच टाकतात का टाकलं असेल हे विचार करा तुम्ही. कधी कुणी मला एक तरी कोण असं भेटेल का की ज्यांनी विचार केलाय की का लवंग का घालत असतील, असा विचार कुणी केलाय? दालचिनी का घालत असतील, वेलची, वेलदोडा, इलायची का घालत असतील, हा विचार माझ्या मनात आला. मी पण स्वयंपाक करतो बरं का थोडंफार, म्हणजे बायको चांगला करते पण मला पण ते करत असताना असं डोक्यात आलं की अरे यार आपण का घालत असेल हे, फक्त चव म्हणून का, की याचा काय फायदा असेल? कारण पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते, ते विनाकारण कुठलीही गोष्ट करायची नाही. ती कंदमुळं वगैरे खायची का खात असतील, त्याच्यातून काय फायदा होत असेल? आज कंदमुळं आहेत का, आपण खातो का? आज आपण चव बघतो. आज प्रत्येक गोष्ट बघा की ओवा असेल, जिरा असेल, का घालत असतील? जिऱ्याचा उपयोग करतात, ओव्याचा उपयोग करतात, फोडणी देताना वगैरे मोहरीचा उपयोग करतात, सरसो का तेल माहिती आहे ना, किंवा सरसो का करत असतील, याचा विचार कोणी केला आहे एखाद्या माता भगिनीनं केलाय का? एकही हात वरती नाही. म्हणजे फक्त सगळे करतात म्हणून आपण करायचं का, असं काय आहे का? खरं सांगाय तर पूर्वीचे लोक बघा तेल वापरायचे नाहीत जास्त. आज सगळं तेलात पोहत्याला आपण खातो, तेलामध्ये पोहत्याला, पापड असो काही असो, बरेच गोष्टी तेलामध्ये लिटरली अशा पोहायला लागलेल्या असतात. पकोडे असोत काय असोत हे खातो ना. तर हे बघा कसं आहे, पूर्वी खरं सांगायचं तर परिस्थिती जास्त नव्हती, तीच लोक खरी सुखी होती म्हणायला हरकत नाही. पूर्वी म्हणजे वरण करण्यासाठी आमच्या इथं आमटी म्हणतात, किंवा कढी काय म्हणतात, आमटीच म्हणतात ना इकडे, काय म्हणतात, डाळीची आमटी. हा, डाळीची आमटी करायला तेल मिळायचं नाही. थोडं जरी तेल एक्स्ट्रा पडलं, एखादा थेंब एक्स्ट्रा पडला तर सासू लगेच मोठे डोळे करून बघायचो निकडे, करा करा. पण ते हळूहळू त्यातून कसं आहे, जिभेची चव आपण बघत गेलो. पण ते होतं ना तेच बरं आहे. छोट्या छोट्या माता भगिनींना विनंती आहे, जितकं तेल कमी, कोणतंही तेल असू दे, किती वेळा रिफाईंड केलेलं असू दे, काही असू दे, अगदी थोडं वापरा. परिस्थिती म्हणून नाही, आरोग्यासाठी वापरा. पूर्वी मिळत नव्हतं बघा, तेल मिळत नव्हतं, किती लोकांना अटॅक येत होते पूर्वी. पूर्वी भाकरीचं प्रमाण होतं, आज मुलं भाकरी खात नाहीत, चपातीच मागतात, रोटी मागतात. तर ह्या गोष्टी आपण माता भगिनींनी समजून घेतलं पाहिजे. ह्याच्यातूनच आज कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय. मैद्याचं प्रमाण वाढत जाईल तसं कॅन्सर, चरबी, मैदानी चरबी ह्यात काही फरकच नाही म्हणा, तो साठतच जातो. तर हे कुठेतरी आपण कंट्रोल केलं पाहिजे, आरोग्यासाठी हे फार महत्वाचं आहे. घरचे इलाज जितके महत्वाचे आहेत ना, मी तर म्हणतोय की घरचे इलाज करायची वेळ, घरचे इलाज सुद्धा करायची वेळ येऊ नये. थोडंसं प्रिकॉशन घ्या, तेल कमी वापरायचं, अगदी एकदम कमी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक ह्याला तेल असतं बरं का, ऑइल हे असतंच असतं. प्रत्येक भेंडी घ्या तुम्ही, कुठलीही एखादी भाजी घ्या, त्याला थोडं का असताना तो ओलसरपणा असतोच असतो. त्यात आपण तेल किती घालावं, काय करावं, म्हणजे भाजी घेतली तरी खाली तेल शिल्लक राहिलेलं असतं. पूर्वी चालायचं का हे? पूर्वी चालत होतं का? जरा वयस्कर असतील त्यांनी सांगा, सासूबाईंना चालायचं का हे? खाली तेल दिसलं तर जेवणच बंद, मग मिळत नव्हतं, बरोबर आहे ना? पण त्यावेळेस कसे होते सगळे, किती लोकांचं असं पोट मोठं असायचं, सगळे हेल्दी असायचे, सगळे धष्टपुष्ट असायचे, कुठले आजार नव्हते, ह्याला जबाबदार आपण आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मैदा जसा वाढत चाललाय, जसं बाहेरचं खाणं वाढत चाललंय, तसं हर्नियाचे प्रॉब्लेम एक वाढत चाललेत. आता म्हणणार मैद्याचा, हर्नियाचा, बाहेरच्या खाण्याचा, हर्नियाचा काय संबंध येतो? कोटा साफ होत नाही. हर्निया म्हणजे काय? प्रेशर द्यायला लागलं की कुठेतरी फुगा आलाच म्हणून समजायचं, बबल आला म्हणून समजायचं. विदाऊट प्रेशर व्हायला पाहिजे. ते प्रेशरसाठी तर बरंच आहे, व्यवस्थित तुम्ही कोटा साफ करत असाल तर हर्निया होऊ शकत नाही. पण हर्नियासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जिथं ते बबल येतो ना, फुगा येतो ना, तिथं लसूण चुरडायचा आणि लावायचा. बघा 15 दिवसामध्ये ती जागा बसायला लागते. 15 दिवसात लसूण असतोय ना, किंवा म्हणजे बऱ्याच लोकांना तर जांगेच्या इथं येतो, बेंबीच्या इथं येतो, त्याला लसूण लावायचा.
लसूण फार उपयोग आहे. पूर्वी बघा की कावीळ वगैरे झाली तर लसूण बांधायची, बघा लसणाची माळ बांधायची ना, बरोबर आहे काय? ती माळ लांबत जायची आणि मग ती कावीळ उतरत जायची. ताप असेल, कावीळ असेल तर त्या गोष्टी करत होते लोक. एवढं लसणामध्ये ताकद आहे. हे पूर्वीचं थोडंसं वाचा आणि बघा, आणि नाही झालं तर तुम्हाला यूट्यूब आहेत, यूट्यूबवरती बघू शकता. ज्यांना शुगर आहे ना त्यांना पण सांगतो थोडं थोडं. आज गुळाचा प्रयोग करून ना बऱ्याच लोकांनी शुगर घालवलेले आहे, म्हणजे जेवल्यानंतर गुळाचा खडा खायचा एवढा. शुगर गायब झालेले आहेत. माझ्याकडं नाहीच म्हणलं, जास्त काय सांगत नाही. 60-70 हजार लोकांची मी तुम्हाला असेच नंबर देऊन टाकतो की ज्यांचा जेवल्यानंतर गुळ खाऊन, म्हणजे गुळ हा गोडच आहे ना, सेंद्रिय गुळ खाऊन शुगर निघून गेले जेवल्यानंतर. जेवल्यानंतर 15-20 मिनिटानंतर. पूर्वी पण असायचं बघा की उन्हातून लोक आले, पूर्वी असायचं ना पाहुणे यायचे तर दुपारच्या वेळेत चालत वगैरे येणं असायचं, त्याच्यानंतर गुळ आणि पाणी द्यायचे, गुळाचा खडा द्यायचे, ते गुळाचा खडा खायचं आणि मग पाणी प्यायचं. अशी पद्धत होती ना खेडेगावातनी. आज आहे का आपल्या इकडे, आहे का तसं? देतात का? आज साखर हातावर ठेवतात आणि मरा म्हणतात. परवा एक माझ्याकडे आल्या होत्या काकी, मला म्हणल्या की मी म्हणलं हां चला तुम्हाला 10 मिनिटात बरं करूया. ते म्हणजे 10 मिनिटात तसं जर झालं तर देवा परमेश्वरा साखरेचं पोतं तुझ्या तोंडात घुसू दे की. आता साखरेचं पोतं माझ्या तोंडात घुसू दे की म्हणल्यानंतर काय बोलू दिलं आता? जावा म्हणलं बरंच गरज नाही. अहो मी काय कारखान्यात शुगर फॅक्टरीत काम करतो का? मी काय शुगर फॅक्टरीतला काय भोंगा आहे का त्याच्या तोंडात घालायला साखर घालायला? तर असं सुद्धा असतंय. चला असो गमतीचा भाग होता. तसं खूप दवाखान्यात गंमत भरते की बरेच लोक येतात, एक एक जण तर येतंय म्हणते. मी म्हणलं घेता का? म्हणतात म्हणते भरा पॅक. आता काय सांगायचं? विचारलेलं असते मी कशासाठी, म्हणजे त्याच्यावर इलाज करायला पाहिजे. हे घेता का? म्हणतात होय. म्हणतात भरा पॅक. गंमत करणार मी जरा कसं गंमत जंमत करून बोलतो. दवाखान्यात येणारे सुद्धा बरेच लोक गमती जमतीनं माझ्याशी बोलत असतात, खरं की खोटं एकच कळत नाही. एक तर परवा आले, साहेब मी मेलोय बघा म्हणाले. मी म्हणलं काय झालंय? नाही तुम्हीच म्हणला की मेलो म्हणायचं आणि जगायला चालू करायचं, तरच माणूस निरोगी राहू शकतोय. शुगर होती, बीपी होती, मी आज मेलो म्हणून म्हणलं त्या दिवशी सगळंच बंद केलं. आज म्हणलं 3-4 महिने झालं काही घेत नाही. मग काय झालं? नाही आहे की जिवंत आहे की? मग मेलो काय म्हणाला? नाही तुम्ही सांगितलंय म्हणाला मेलो म्हणायचं आणि जगायला चालू करायचं. नाही खरंच आहे हो, की भीती आपल्याला फार त्रास देते आणि भीतीमुळे बीपी वाढते आणि बीपीमुळे मग परत परत किडनीवरती जातं आणि किडनीवर मग ते काय बघायलाच नको. आज बघा किडनी फेल गेलेल्या लोकांची शुगर नॉर्मल कशी काय येते. बऱ्याच लोकांना बघा की किडनीचं सुरू झालं ना, अगोदर शुगरची औषधं घेऊन घेऊन किडन्या फेल गेलेल्या असतात आणि नंतर किडनीचं औषध सुरू झालं की मग परत शुगर नॉर्मल येते. म्हणजे हे कसं काय? मला काही हे गणित समजलं नाही खरं तर. तर तुम्ही समजून घ्या की निसर्गातून सगळ्या गोष्टी मिळतात, त्याचा उपयोग करू शकतो. प्रत्येक वनस्पती आपल्याला काही ना काहीतरी देत असते. तुम्ही जर सकाळी फिरायला जात असाल तर उगीच 4 झाडांची पानं तोडून आणा, मिठाई पाण्यानं धुवा आणि ती चघळून चघळून खावा. जितकं चावाल ना, मला वाटतंय आज एखादं विष जरी असेल तरी आपल्या लाळीच्या जोरावरती आपण ते पचवू शकतो. विष खूप काही करू शकतो आणि वनस्पती कधी कुणाला ठार मारत नाही हे तितकंच आहे. कारण आपल्या इथं भारताचं एवढं नशीब भारी आहे की भारतातल्या लोकांनी पूर्वीच्या संतांनी, साधूंनी, ऋषींनी, मुनींनी इतकं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे आणि इतकं आपल्याला माहिती दिलेलं आहे आणि त्या सगळ्या वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात आणि वनस्पतीच्या उपयोगानं आपण 100 वर्ष आयुष्य निरोगी जगू शकतो. आज साहेब 256 वर्ष जगलेला माणूस आज जिवंत आहे बरं का? हां, आपल्या इंडियामध्ये एक माणूस आहे काश्मीरच्या पुढं काहीतरी एक हे आहे असं म्हटलं तर शक्यतो करून मुंबईसारख्या ठिकाणी जास्त काही सगळ्या वनस्पती अवेलेबल होतील असं नाही आहे. पण या निमित्तानं अजून एक सांगतो, पण सवय लावून घ्यायची नाही. मी सांगतोय म्हणून सवय लावून घ्यायची नाही. ज्यांना कुणाला काही मिळत नसेल तर त्यांना त्यांना इथल्या आसपासच्या आयुर्वेदिक दुकानांच्या मध्ये, मेडिकल स्टोअर्समध्ये, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे माझी स्वतःची तोडकर संजीवनीची बरीच मेडिसिन्स तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये उमराची क्रीम आहे जी लावल्यानंतर पिंपल्स वगैरे निघून जातील, ग्लो येईल, रिंकल्स वगैरे निघून जातील. अजून एक आहे एमकॉक म्हणून मिळेल आपल्याला, जे घेतल्यानंतर ते सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे असं माझं वाटतंय. म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युला पण मी सांगेन, फॉर्म्युला बरेचदा सांगितलेला आहे वावडिंगाच्या पाण्यांपासून ह्याच्यापासून कसं करायचं. तर एमकॉक वगैरे बघितलं तर कोटा साफ होण्यासाठी, पाचनशक्ती वाढण्यासाठी, जंत घालवण्यासाठी एमकॉक वगैरे अशी फार चांगली चांगली मी तयार केली आहेत. थोडीच आहेत, जास्त काय नाही, पण हे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी सुजीवनी लिक्विड आहे, वर्षातून एकदा तुम्ही त्याचा बऱ्यापैकी
बॉडी सर्व्हिसिंग करू शकता. असे खूप वेगवेगळ्या कॅल्शियमसाठी आहे, केस गळतीसाठी तेल आहे, जे तुम्ही आता पारंब्याचं सांगितलं ना, पारंबी झालं तर आवळा जांभूळ हे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पावडरी पानं वगैरे मिक्स करून ते बऱ्यापैकी आहे. तर ह्या गोष्टी आपण घेऊ शकता, करू शकता. तर इथं अवेलेबल आहे, मला वाटते जाधव साहेब आपल्या कोणतरी मित्रच आहेत ना ते, तर त्यांच्या इथं काहीतरी अवेलेबल केलेलं आहे, ते सांगतील आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं जवळ घेऊ शकता. शक्यतो करून औषधापेक्षा घरचे इलाज करा, घरच्या घरी बरे व्हा. नाहीच झालं तर इथं तुम्हाला जाधव साहेब ॲड्रेस सांगतील, त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही घेऊ शकता.